सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळीचा धुराळा सुरू होण्यापूर्वीच शहरातील राजकीय धुराळा आता पाहावयास मिळत आहे. सोलापूर महानगरपालिकेची सत्ता भाजपाकडे आहे. यासाठी ज्यांनी ज्यांनी शर्तीचे प्रयत्न केले त्या नेत्यांना एक एक करत वेगळं करण्याची व्यूहरचना विरोधकांकडून होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षातील पकड ढिली करून पालिकेवर आपला झेंडा पुनर होण्याचा आटापिटा काँग्रेस पक्षाकडून सुरू झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपली शक्तीपणाला लावून सोलापुरातील पालिकेतील मुरब्बी नेत्यांना आपल्या कवेत घेतले आहे. पालिकेच्या कारभारात अनेक वर्ष आपल्या ताकदीवर सत्ता असो वा सत्ता नसो आपल्या मर्जीप्रमाणे चालवणारे महेश कोटे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने शहराच्या राजकारणात भाजपाला अवघड करून ठेवलाय. असं एकीकडे असताना काँग्रेस पक्षाचे पक्षनेते चेतन नरोटे यांनी सोमवारी घोंगडे वस्ती येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. चेतन नरोटे हे भाजपाचे नसताना भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी प्रभागातील विकास निधीच्या उद्घाटनासाठी त्यांना बोलावलं. याबद्दल भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना हे रुचलं नाही. पक्षातील आमदार शहर अध्यक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हस्ते या विकास कामासाठी योग्य वाटलं नसेल तर प्रभागातील एखाद्याच्या हस्ते उद्घाटन केलं असतं हे संयुक्तिक वाटलं असतं. पण आता 2-3 महिन्यात पालिकेची निवडणूक तोंडावर असताना भाजपातील ज्येष्ठ मुरब्बी राजकारणी म्हणून परिचित असलेल्या नगरसेवक सुरेश पाटील यांच्याकडून असा प्रकार घडल्याने भाजपात सर्व काही आलबेल आहे असं वाटत नाही. सुरेश पाटील व त्यांचे चिरंजीव बिपिन पाटील यांना येणाऱ्या निवडणुकीत कन्ना चौक, घोंगडेवस्ती, शिवगंगा चौक, रूपा भवानी या प्रभागातून उमेदवारी हवी आहे. या प्रभागात सुरेश पाटील व त्यांचे चिरंजीव यांना भाजपातून अर्धचंद्र मिळेल अशी कुजबूज सध्या सुरू आहे. याचाच धागा पकडून नगरसेवक सुरेश पाटील यांनी विकास कामाच्या उद्घाटनाचं निमित्त साधून काँग्रेसचे पक्षनेते चेतन नरोटे यांच्या हस्ते उद्घाटन करून पक्षातील प्रमुखांना व ज्येष्ठांना सावधगिरीचा इशारा वजा धमकी दिली अशी सध्या चर्चा सुरू आहे. भाजपामध्ये उत्तर विधानसभेसाठी सुरेश पाटील मागील 3-4 वेळेला निवडणुकीत देशमुखांना डोईझड झाले होते. त्यांच्या अनेक इच्छा हट्ट त्यांनी पूर्ण केल्या. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीत देशमुख घराण्यातील वारसदाराला त्रास होऊ नये म्हणून आतापासूनच राजकीय फिल्डिंग सुरू आहे. इकडे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील भाजपाच्या कळपातून कधी बाहेर पडतील त्यांना आपल्या जाळ्यात घेण्यासाठी महानगरपालिकेची राष्ट्रवादीची धुरा आतात घेतलेले महेश कोटे आणि काँग्रेस पक्षाचे पक्षनेते चेतन नरोटे हे डोळे टकारून बसले आहेत. एकंदर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी असला तरी गुलाबी थंडीत राजकीय घडामोडीने वातावरण मात्र गरम झालंय. श्री राघवेंद्र फर्स्ट माइल क्लिनिक व जेनेरिक मेडिकल स्टोअर बीपी शुगर हार्ट अटॅक सारख्या उपचारासाठी महागड्या ब्रँडेड औषधाला केंद्र सरकार मान्यता. जेनेरिक औषधे आता आपल्या भागात उपलब्ध. याशिवाय सर्दी, खोकला, थायरॉइड, अंगदुखी, डोकेदुखी व इतर आजारावर जेनेरिक मध्ये स्वस्तात औषधे उपलब्ध. ब्रँडेड कंपन्यांचे कंटेनन्स जेनेरिक मध्ये समावेश असल्याने सर्वसामान्यांना औषधामध्ये जवळपास 30-80% स्वस्तात औषधे. याशिवाय 140 वेगवेगळ्या आजारावर तपासणी आणि फक्त 50 रुपयात 18 प्रकारच्या तपासण्या. शुगर व इतर टेस्ट मध्ये 50% सवलत. अन्य लॅब पेक्षा स्वस्तात तपासणी. 12 महिन्याचे नियमित औषधे घ्या आणि 1 महिन्याचं औषध अगदी मोफत मिळवा. श्री राघवेंद्र फर्स्ट माइल क्लिनिक व जेनेरिक मेडिकल स्टोअर, गुरुकृपा अपार्टमेंट, पॉलिटेक्निक कॉलेज समोर, गुरुराम हॉस्पिटल जवळ, सोलापूर. मोबाईल 98 81 155 223.